पुणे शहराचे भाग्य विधाते सन्माननीय खासदार गिरीशजी बापट आपली लोकसभा अंदाज समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक प्रल्हाद रामभाऊ सायकर, कार्यकारिणी सदस्य भाजपा. स्वप्नाली प्रल्हाद सायकर, नगरसेविका पुणे महानगरपालिका. आता सर्व काही ऑनलाईन सुरू झालंय. मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत लागणाऱ्या सर्व बाबींची उपलब्धी ही ऑनलाईन झाली. मात्र अनेक जणांना वेबसाईट कशी बनवायची पासून ते वेबसाईट बनवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या विवंचनेत असतात. अनेकांना हा खर्च परवडत देखील नाही. नागरिकांच्या फायद्याच्या असलेल्या उपक्रमाचं कौतुक चेकमेट टाइम्सना करेल तर नवलच. चला तर मग बोलूया वेबमिरचीचे रफिक शेख यांच्याशी. हा संपूर्ण व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. आपल्याला याबाबत काहीही वाटत असेल तर खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं रफिक शेख स्वतः देतील. मात्र अशा होतकरू व्यक्तींना हात देण्याचा सामाजिक उपक्रम वेबमिरची या वेबसाईट डिझायनिंग संस्थेनं राबवण्याचा निर्णय घेतलाय. ऍक्च्युली आजकाल प्रत्येक बिझनेसमॅनला किंवा प्रत्येक उद्योजकाला त्याची एक स्वतःची वेबसाईट असणं खूप गरजेचं आहे. आणि ती अगदी अगोदर आमचा प्रयत्न होता की कमी किमतीत मिळावी. आणि आता मी एक नवीन योजना आणतोय की जे नव उद्योजक आहेत त्यांना अगदी कुठलाही खर्च न लागता, म्हणजे एकही रुपया खर्च न करता त्यांना स्वतःची अगदी प्रोफेशनल वेबसाईट बनवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक महिन्याला आम्ही 100 लोकांना मोफत वेबसाईट देण्याचं ठरवलं आहे. म्हणजे त्याच्यात अगदी वेबसाईट रजिस्ट्रेशन असेल, वेब होस्टिंग असेल, 12 पेजेसचं डिझायनिंग असेल, 25 GB ईमेल होस्टिंग असेल. त्यांना त्यांचं कंटेंट खूप सोप्या पद्धतीनं एडिट करता येणार आहे. ते स्वतः त्यांचं कंटेंट पाहिजे तेव्हा अपडेट करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. कोणताही बिझनेस असो, प्रत्येक बिझनेसची वेबसाईट बनवता येणार आहे. असं कोणत्याही बिझनेसची कॅटेगरी वगैरे केलेली नाही आहे आणि कोणत्याही प्रकारचे छुपे खर्चसुद्धा नाही आहेत. कारण आपण काय करणार आहोत की ज्या लोकांना आमच्याकडून मोफत वेबसाईट बनवून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे, आम्ही त्यांच्याकडून एक अर्ज भरून घेणार आहोत. आणि त्यांची खरंच ती कंपनी रजिस्टर आहे का, की मग त्यांचा शॉप ॲक्ट असेल, त्याचा GST नंबर असेल किंवा करंट अकाउंट, ह्या तीन गोष्टी आम्ही बघणार आहोत त्यांच्या आहेत का, जेणेकरून जे आम्ही कष्ट करतो आहे, जी मेहनत करतो आहे ती फलदायी किंवा त्यांना त्याचा फायदा व्हावा, हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. आणि ज्या लोकांना या योजनेमध्ये रजिस्टर करायचं आहे, आम्ही रजिस्ट्रेशन फीज म्हणून फक्त 300 रुपये घेतो आहे. आणि जर का त्यांचं सिलेक्शन झालं नाही त्या 100 मध्ये, जर का आम्ही काय करणार आहोत की प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आमच्या ऑफिसला ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांना समक्ष बोलून आणि त्यांच्यापैकीच एकाच्या हातून चिठ्ठी पद्धतीनं आम्ही त्यातले 100 लोक काढणार आहोत. ज्या लोकांचं सिलेक्शन झालं आहे आम्ही त्यांना पूर्ण खर्चासहित पूर्ण कम्प्लीट वेबसाईट फ्री ऑफ कॉस्ट बनवून देणार. आणि ज्यांचा नंबर त्या लिस्टमध्ये लागला नाही, त्यांनी जी काही रजिस्ट्रेशन फीस भरलेली आहे 300 रुपये, ती त्यांना पूर्णपणे आम्ही परत करणार आहोत. कुठल्या ना कुठल्या मार्गानं समाजाला आपण काहीतरी देणे लागतो. मी जेव्हा पुण्यात आलो तेव्हा 1997 मला कम्प्युटर बघण्याची किंवा कम्प्युटरच्या कीबोर्डला टच करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली विद्यार्थी सहाय्यक समितीच्या माध्यमातून. ओके, त्याच्यात खास करून कैलासवासी नूतन मॅडम यांनी खूप प्रयत्न केले. थोडक्यात म्हणण्याचा अर्थ असा आहे की समाजाला आपण काहीतरी देणे लागतो. आणि मग बाहेर इकडं तिकडं जाऊन काहीतरी समाजसेवा करण्यापेक्षा जर का पॉसिबल नसेल तर आपण जर का आपल्या कामाच्या माध्यमातून काही लोकांना जर का देता आलं जे लोकांच्या फायद्याचं असेल, हा त्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे. चेकमेट टाइमला 3rd वर्धापन दिनानिमित्त स्वर्गीय आमदार रमेश भावांजळे मित्र परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा, तसेच चेकमेट टाइमचे आदर्श पत्रकार मान्य धनराज माने साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना देखील हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या पुढील भावी वाटचालीस आमच्या शुभेच्छा. आपल्या बातम्या एकदम उत्तम प्रकारे नियोजन असतं. चेकमेटच्या 3rd वर्धापन दिनानिमित्त किरण इंगळे आणि कार गॅलेक्सीतर्फे श्री धनंजय माने यांना खूप खूप शुभेच्छा. इव्हन त्यांच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. चेकमेट टाइम्स हा तुमचा खूप सुंदरपणे निर्भयपणे चांगल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतो आणि अजून चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत सामाजिक आणि त्यांना जरूर असलेल्या चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात.